गेले एक महिन्यापासून दीड महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं आंदोलनं करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येते आहे. भारतीय जनता पक्षाला सरकारी दुष्काळाचे पैसे वाचवायचे आणि त्यामुळं जेवढा उशिरात उशिरा दुष्काळ जाहीर करता येईल तेवढे पैसे वाचता येईल हीच त्याची भारतीय जनता पक्षाची नीती आहे. असं कोणता मुद्दा आहे की जो 31 ऑक्टोबरला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करणार आहे? दुष्काळ जाहीर करणं हा काही सण नाही आहे. भारतीय जनता पक्ष 4 वर्ष त्यांची सत्ते पूर्ण होऊन 31 ऑक्टोबरला 4 वर्ष पूर्ण होत आहे आणि 4 वर्ष सरकारला पूर्ण महाराष्ट्रात होत आहे. म्हणून दुष्काळ जाहीर करायला लागण्याचा मूड 31 ऑक्टोबरच्या 31 तारखेला नोंदलेला दिसतोय. दुष्काळ पडला हे भारतीय जनता पक्षाचं अपयश यासाठी आहे की फार मोठ्या प्रमाणात गेले 4 वर्षात या राज्यामध्ये पाणी आडवा पाणी शिरवा जलसंधारणाची मोहीम सरकारने राबवली. आज ती सगळी मोहीम उघडी पडलेली आहे. महाराष्ट्रात कुठेही पाण्याचा साठा नाही आहे. असे जे अनेक तालुके आहेत त्यांना पिण्याचं पाणी कुठून पुरवायचं हा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं फार थाटामाटात ही जलसंधारणाची मोहीम सरकारने चालू केलेली होती ग्रामविकास विभागाने त्याचं अपयश पुन्हा एकदा झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाने भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला पाहिजे किंवा मागच्या 2 आठवड्यापूर्वीचा दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता. आता आणखी पुन्हा 31 ऑक्टोबरचा मुहूर्त भाजपने काढलाय याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रातल्या जनतेला वेठीस धरण्याचं काम भाजपचं सध्या सरकार करते. शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातल्या पाण्याच्या अपूर्ततेच्याविषयी काळजी करण्याऐवजी सरकारला आपल्या प्रतिमेची जाहिरातीची आणि राज्यातल्या जनतेच्या पेक्षा पुन्हा भाजप कशी निवडून येईल याची चिंता सरकारला जास्त आहे असं मला वाटतं.